मोठा आवाज आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे. पुढे कर्नल संतोष महाडिक. जम्मू काश्मीरच्या कुपवाडात जंगलामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना सोमवारी संध्याकाळी त्यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलं आणि कर्नल महाडिक वीरमरण आलं. आपण बघतोय साताऱ्यातील पोगरवाडी इथे संतोष महाडिक यांना यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे. संतोष घोरपडे असं त्यांचं मूळ नाव. काही वेळातच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. या शूरवीराने देशाच्या रक्षणासाठी आपलं जीवदान दिलंय. अर्थातच त्यांचं हे वीरमरण चिरायू हेच या क्षणी आपण म्हणू शकतो. कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका या परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफलचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. मात्र फार 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 कमी लोकांच्या जीवनामध्ये तिसरी माता येते. भगवान श्रीकृष्ण देवकीचा पुत्र यशोदेचा लाड एकूणच तिथलं ते भावपूर्ण संतोष गेलेलं पोगरवाडी आणि तिथलं वातावरण एकूण जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे. प्रताप, आपल्या सगळ्यांचे सूर भरून आलेले आहेत देशाच्या रक्षणासाठी. संतोष महाडिक शहीद झाले, त्यांना वीरमरण आलं आहे. काही वेळातच त्यांच्या मूळ गावी म्हणजे पोगरवाडी इथे त्यांना आणण्यात आलं आहे. त्याचा अंत्यसंस्कार त्यांच्यावरती करण्यात येतो. मात्र आम्ही समजू शकतो तिथल्या भावना, तिथले दुःख आणि काय एकूणच चर्चा झाली असेल. अतिशय भावविभोर असं हे वातावरण. आम्हालाही जरा तिथल्या एकूणच वातावरणाविषयी जरा सविस्तर सांगा. प्रताप नाईक आपले प्रतिनिधी कोगरवाडी सध्या आहे त्यांच्याशी. आपण अर्थातच तिथल्या परिस्थितीविषयी जाणून घेणार आहोत. मात्र आज आपण बघतोय अख्खी पोगरवाडी, सातारा असो राज्य असो, ज्या सगळ्यांना अत्यंत अतीव असं दुःख होत आहे. अर्थातच गावातल्या लोकांना वाटतंय की देशासाठी त्यांना प्राण अर्पण केले, मात्र कुठेतरी आपला हा वीरपुत्र गेला याचं दुःख प्रत्येकाला सलत आहे. प्रत्येक काना कोपऱ्यात पोगरवाडीच्या तीच एक चर्चा आहे. पोगरवाडी दुःखानं एक प्रकारे नाहून निघालेला आहे. पोगरवाडीमध्ये आपण बघतोय वंदे मातरमच्या गर्जना ऐकू येत आहेत. प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. प्रताप, आम्ही समजू शकतो त्यांचा एक वीर पुत्र आज देशाच्या रक्षणासाठी शहीद झालाय. दुःखाने नाहून निघालेला आहे पोगरवाडी. काही वेळातच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एकूणच तिथल्या वातावरणाविषयी, भारलेपणाविषयी आणि एकूणच देशासाठी केलेल्या बलिदानामुळे एक निर्माण झालेलं तिथलं वातावरण या संदर्भात जरा सविस्तर माहिती द्या. पोगरवाडीमध्ये आताच शासकीय इतमामात त्यांचं सगळं पार्थिव घेऊन आलेलं आहे आणि आता सैनिक जे आहेत त्यांच्यासोबत आलेले, त्यांचं पार्थिव
खाली उतरवतात. आपण बघतो की अख्ख्या पोगरवाडी गावामध्ये रांगोळ्या आणि फुलांच्या एकूण पायघड्या घालून या वीर जवानाला अखेरची सलामी देण्यासाठी अख्ख्या पंचक्रोशीतील जे ग्रामस्थ आहेत, लोक आहेत, त्यांचे मित्र परिवार असतील पडली, तेव्हापासनं आपला एक पुत्र गमवला, त्याचबरोबर देशासाठी अहोरात्र झटणारा एक जवान आपण गमवला, अशा प्रकारची या सगळ्या लोकांची भावना होती. आपण बघतो की आतंकवाद्यांची दोन हात करून अमरत्व प्राप्त झालेले कर्नल महाडिक आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्याचा विचार करूनच अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि त्यांचं पार्थिव आल्यामुळं त्यांच्या भावनांना आता वाट मोकळी झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचे डोळे पाणावलेले आहेत. एकूण अतिशय भावनावश सगळं वातावरण आहे या ठिकाणी. आणि आपण बघतो की ज्या ठिकाणी अंत्यविधी त्या ठिकाणी अंतिम संस्कार केले जाणार आहेत किंवा ज्या ठिकाणी सलामी दिली जाणार आहे त्या ठिकाणाहून थोड्या अंतरावर बाहेर एकूण पार्थिव आलेला आहे आणि हे पार्थिव आता सैन्याचे जवान खांद्यावर घेऊन अंतिम संस्काराच्या अंतिम ठिकाणी घेऊन जात आहेत. त्या ठिकाणी लष्कराच्या वतीनं आता सलामी दिली जाते. आपण बघतोय की कर्नल महाडिक जे आहेत ते खूप मोठे शूरवीर होते, ते नेहमी अशा कारवाईमध्ये भाग घेत असतात आणि आपल्या एकूणच कारकिर्दीनं आपलं एक नाव त्यांनी उंचवलेलं होतं, त्याचा सार्थ अभिमान इथल्या सगळ्या लोकांना आहे. आणि त्याचमुळे आपण बघतोय की हे सगळं वातावरण इथलं अतिशय भावनावश झालेलं आहे. एकीकडे आनंद आहे मनामध्ये की आपला पुत्र भारताचं संरक्षण करत असताना शहीद झाला, पण असा पुत्र आज आमच्यामध्ये नाही याचं दुःख, याचं शल्य सुद्धा या सगळ्या ग्रामस्थांच्या एकूण मनावर आहे, चेहऱ्यावर लागलेलं आहे. आपण बघतोय की पोगरवाडीचे रस्ते अक्षरशः भरून गेलेले आहेत, रस्त्या रस्त्यावर लोक उतरलेले आहेत, तिथं सगळे लोक त्यांना जेवणचं अभिवादन करण्यासाठी थांबलेले आहेत, सलामी देण्यासाठी थांबलेले आहेत. आपण बघतो की आता पोलीस बँड असेल किंवा त्याची लष्कर असतील त्यांच्या वतीनं सलामी दिली जातीये आणि एक थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांचं पार्थिव अनंतात विलीन होईल. एकूणच हे जे वातावरण आपण बघतोय अतिशय भावनावर त्याचं वातावरण आहे, प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत. हा क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतोय की पोगरवाडीचे हे सगळे ग्रामस्थ असतील किंवा आरेतले त्या ठिकाणी त्यांचं आजोळ असतील तिथले ग्रामस्थ दाखल झाले. एकूणच ह्या सगळ्या भावना आहेत त्या मनाला छिन्न करणाऱ्या आहेत, कारण भारताचा जवान देश रक्षण करत असताना शहीद होतो आणि त्याच्यानंतर त्याचं पार्थिव आपल्या गावामध्ये येतं, एक वेगळ्या भावना या सगळ्या ग्रामस्थांच्या आहेत. आणि त्याचमुळे आपण बघतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपल्या या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. अतिशय शिस्तबद्धरित्या या ठिकाणी त्यांचं पार्थिव अंतिम ज्या ठिकाणी संस्कार केले जाणार आहेत त्या ठिकाणी घेऊन चालले घेऊन जात आहेत आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी ते पोहोचते. प्रताप, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. प्रताप नाईक पोगरवाडीहून आपल्याला माहिती देत होते. काही वेळातच कर्नल महाडिक यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारताचा एक वीर पुत्र अनंतात विलीन होणार आहे. आज आपण बघतोय की आपण अतिशय सुरक्षेमध्ये जगतोय, मात्र आपले हे जवान आपल्या रक्षणासाठी सदैव 24 तास तत्पर असतात. आपल्या प्राणांचा देखील विचार करत नाही, प्राणांची बाजी आपल्यासाठी त्यांनी लावलेली असते. अशातच आपला हा एक वीर जवान कर्नल संतोष महाडिक कुठेतरी आतंकवादी जंगलात लपलेले आहेत हे लक्षात आले असताना रात्री ते स्वतः निघाले आणि आपण बघतोय की दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते जखमी झाले आणि त्यानंतर अर्थातच शासकीय रुग्णालयात त्यांना आणलं असता तिथे त्यांना वीरमरण आलं. अत्यंत दुःखद अशी ही घडी. संपूर्ण पोगरवाडी आज दुःखामध्ये बुडालेला आहे. पोगरवाडीत देशाच्या अर्थातच वंदे मातरमच्या घोषणा झालेल्या आहेत. कर्नल महाडिकांना अखेरचा निरोप देताना
सगळ्यांचे ऊर भरून आलेले आहेत. दुःखावेग आपण तिथला समजू शकतो. संपूर्ण पोगरवाडी आहे, सातारा आहे, प्रत्येक गल्ली बोळ, प्रत्येक चौक इथे एकच अर्थातच दुःख आणि अर्थात एकच चर्चा आहे की आपल्या वीरपुत्राने दिलेलं देशासाठी वीरमरण. अर्थातच हे वीरमरण आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. व्यर्थ न हो बलिदान असंच यावेळेस म्हणावं असं वाटतं. लष्करी इतमामात अंत्यसंस्काराची तयारी झालेली आहे. काही वेळातच संतोष महाडिक यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. सकाळी आपण बघतोय सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी देखील कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. कर्नल संतोष महाडिक यांच्यावरती काही वेळातच साताऱ्यातील पोगरवाडीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपण बघतोय लष्कराचे अनेक मोठे अधिकारी, त्यानंतर अनेक राजकीय नेते आणि अनेक मोठी मंडळी आणि संपूर्ण गावकरी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तिथे जाऊ आहेत. एकूणच या संदर्भात आपले प्रतिनिधी सम्राट गायकवाड आपल्याबरोबर आहे. सम्राट जी, आपण बघतोय की पोगरवाडी अर्थातच संपूर्ण पोगरवाडी आज दुःखामध्ये बुडालेला आहे. त्यांचा वीरपुत्र आज देशाच्या रक्षण करताना शहीद झालेला आहे. त्यांचे कुटुंबीय देखील तिथे जमलेले आहेत. अनेक नेते मंडळी तिथे जमलेले आहेत. सध्या आपण बघतोय थोड्या वेळातच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. एकूणच तिथल्या वातावरणाविषयी अधिक सांगा.
मृदुला शहीद संतोष माडिक यांचं पार्थिव आता नुकतंच त्यांच्या अंत्यदोष दर्शन अंत्यविधी स्थळी दाखल झालेलं आहे. सर्व त्यांच्या अंत्यविधीसाठी नुकतेच आता केंद्रीय संरक्षण मंत्री यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर मंत्री एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील हेही अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत. पोगरवाडीसह आसपासची जेवढी 25 गाव आहेत या 25 गावातल्या लोकांनी प्रचंड गर्दी या ठिकाणी घेतलेली आहे. या संपूर्ण पंचक्रोशीवर आता शोककळा पसरलेली आहे. मृदुला, निश्चितच गावामध्ये एक प्रकारची शोककळा पसरलेली आहे. संपूर्ण गाव जे आहे ते दुःखामध्ये बुडालेलं आहे. त्यांचा वीरपुत्र संतोष महाडिक यांच्यावरती आता काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात येणार. आपले प्रतिनिधी प्रताप नाईक हे देखील आपल्या बरोबर आहे. प्रताप, पोगरवाडीचे प्रत्येक गल्ली असो, प्रत्येक कानाकोपरा असो, सध्या दुःख वेगात आहे. अतिशय दुःख सगळ्यांना झालेलं आहे, कारण की त्यांच्या वीरपुत्रांनी याआधीही या गावातले काही वीरपुत्र असेच देशाच्या रक्षणासाठी शहीद झाले होते आणि आज आपण बघतोय संतोष हे देखील शहीद झालेले आहेत. दुःख आहे, मात्र देशाच्या रक्षणासाठी त्यांनी प्राण अर्पण केले, त्यामुळे कुठेतरी एक ऊर भरून देखील आलेला आहे. काय प्रत्येकाच्या मनात आज भावना आहेत? नक्कीच आपण बघतो की अख्ख्या पोगरवाडीतल्या सगळ्या रस्त्यांवर पोगरवाडीकर उतरलेले आहेत. त्याचबरोबर साताऱ्यातल्या अनेक तालुक्यांची लोक आणि या सैनिकावर या जवानावर प्रेम करणारी लोक पोगरवाडीत दाखल झालेली आहेत. आपल्याला शेवटचं दर्शन मिळावं या वीर जवानाचा या अपेक्षेने सगळे आलेले आहेत. या पोगरवाडी परिसरामध्ये महाडिक यांचा जन्म झाला आणि इतर ते लहानाचे मोठे झाले. वयाच्या 6व्या वर्षी ती सैनिकी स्कूलमध्ये भरती झाली आणि त्याच्यानंतर जवळपास 12वीपर्यंत त्यांनी सैनिकी स्कूलचे शिक्षण घेतलं आणि तिथून पुढे ते सैन्यामध्ये भरती झाले. मोठी ध्येय त्यांची होती, मोठं काहीतरी करायची अपेक्षा त्यांची होती आणि त्याचमुळे ते सैन्यामध्ये भरती झाले. आणि त्याचबरोबर देश रक्षण करण्याचं एक स्वप्न त्यांच्या मनाची त्यांनी नेहमीच पाळलं होतं आणि त्याचमुळे ते ध्यानं भेटलेले होते, वेगळे झालेले होते. त्यांचे वडील दूध घालणारे गवळी होते. असं असताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर मात करून त्यांनी इथंपर्यंत मजल मारली. पण दहशतवाद्यांची दोन हात करताना मात्र त्यांना वीर मरण आलेलं आहे. अशा ह्या आमच्या गावच्या सुपुत्राला, जवानाला, मुलाला आम्ही अखेरचा निरोप देतोय. त्याच्यापेक्षा वाईट आणि चांगली गोष्ट कुठची असेल अशा प्रकारची अपेक्षा इथले सगळी जनता व्यक्त करते, लोक व्यक्त करतायत. आपण बघतो की लष्करातली लोक जे जवान आहेत, मिलिटरीमधले लोक आहेत, जवान आलेले आहेत, ते या ठिकाणी आता शासकीय इतमामात एक थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करतील अशा प्रकारची स्थिती एकूण इथं आहे. आपण बघतो की मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी येणार म्हणून मोठा बंदोबस्त आणि व्यवस्थित सगळं नियोजन केलेलं आहे. त्यामुळं अतिशय शांत आणि व्यवस्थित इकडे अंत्यसंस्काराचा हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते आलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे आलेले आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री शिवतारे आहेत. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आहेत. खासदार उदयनराजे भोसले आहेत. असे अनेक प्रतिष्ठित लोक या जवानाला अखेरची सलामी देण्यासाठी आलेले आहेत. या मातीत जन्मलेला, या मातीत वाढलेला आमचा सुपुत्र आज आपल्यापासून दूर जातोय. ही जी गोष्ट आहे ती इथल्या प्रत्येकाला वेदना देणारी आहे. पण ऊर भरणारी गोष्ट अशी आहे की या आतंकवाद्यांना चोट देताना किंवा त्यांना पिटाळून लावताना आमचा जवान त्या ठिकाणी जखमी झाला आणि त्याला वीरमरण आलं, एक मोठं अभिमानाची गोष्ट असल्याची या सगळ्या लोकांच्या एकूण आवडेवरनं दिसून येतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अभिमान दिसतोय तर दुसरीकडं दुःख दिसतंय. अशी ही परिस्थिती सगळ्या या ठिकाणी आहे. आपण बघतोय की आता त्यांना पुष्पचक्र अर्पण केलं जाते. अनेक जण पुष्पचक्र घेऊन आलेले आहेत. सकाळी भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर सुद्धा आलेले होते. त्यांनी सुद्धा त्यांच्या पार्थिवाला
पुष्पहार अर्पण केला आणि त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबांशी बोलले की भारतातल्या प्रत्येक सैनिकांसोबत किंवा सैनिकांच्या कुटुंबासोबत आम्ही आहोत अशा प्रकारचा एक आशावाद अशा प्रकारचं एक त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आणि ते थोड्या वेळ इथं थांबून ते निघून गेलेले आहेत. हे करून या ठिकाणी अंत्यसंस्काराचा सोहळा पार पडतोय. हा सोहळा डोळ्यात दिपवण्यासाठी डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अनेक भागातून लोक आलेले आहेत. थोड्याच वेळेत हा सोहळा सुरू होईल. सुरुवातीला मानवंदना दिली जाईल आणि त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम इथला पार पडेल. विधिवत आणि मानवंदना दिल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्रताप, आपण बघतोय देशप्रेम हे त्यांच्या अगदी रक्तात भिनलेलं होतं. जेव्हा आपण काही तिथल्याच गावातील प्रतिक्रिया ऐकल्या तेव्हा अगदी लहानपणीपासूनच वर्दीला किंवा वेश असा तो त्यांचं अतिशय त्या संदर्भात देशप्रेम क्षणाक्षणात दिसून येत होतं. पोशाखाकडे ते नेहमी आकर्षित होत असत आणि अर्थातच अशा प्रकारचं देशप्रेम असावं, राष्ट्रप्रेम असावं हे अगदी लहान मुलांना देखील तेवढ्याच उत्साहानं ते सांगत असत. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अजून काय पैलू सांगाल? महत्वाचे अनेक पैलू आपल्याला उघडून सांगता येईल. त्याचं कारणच असं की वयाच्या 6व्या वर्षी तो लहान मुलगा म्हणतोय की मला शिपाई व्हायचं आहे. अशा गावागावात बोलत असताना अनेकांना आश्चर्य वाटायचं हा आता मुलगा कसं काय बोलू शकतो म्हणून. त्यांचे चुलत काका जे काल मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेला ते म्हणत होते की आता मुलगा जो सांगत होता की मी मिलिटरीत आहे, माझे काका मिलिटरीत आहेत, त्याच्यामुळे मीही मिलिटरीत जाणार, मी मोठा होणार आणि माझं नाव कमवणार, अशा प्रकारची इच्छा ध्येय त्यांच्या मनामध्ये होतं. आणि त्याचमुळं त्याच ध्येयानं पिछाडलेले एकूणच 6 वर्षाच्या वयामध्ये 6वी मध्ये जाऊन त्यांनी मग तिकडे ऍडमिशन घेतलं आणि 12वी पर्यंत त्यांनी सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर सायन्स एज्युकेशन झाल्यानंतर मग ते सैन्यात भरती झाले. तर या दरम्यानच्या प्रवासात आपण बारीक नजर टाकली तर एक लक्ष देतं की सुरुवातीपासून गावामध्ये जे शहीद झालेले जवान आहेत किंवा इतर गावात होणारे शहीद झालेले जवान आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था, प्रचंड प्रेम होतं. त्याचबरोबर भारतामध्ये किंवा भारताच्या सीमेलगत ज्या काही चकमकी होतात, ज्या काही लढाया होतात त्याच्याबद्दल सुद्धा मोठं कुतूल त्यांच्या मनामध्ये होतं आणि त्याच्यामुळंच ते सुरुवातीपासून सैन्यामध्ये जाण्यासाठी पछाडलेले होते. आणि त्याचमुळं एक गवळ्याचा मुलगा जो दूध घालतो त्या गवळ्याचा मुलगा कर्नल पदापर्यंत मजल मारतो आणि अतिरेक्यांशी 2 हात करताना शहीद होतो यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नसल्याचं आपल्याला या उदाहरणावरून सांगता येईल. अगदी खरं आहे प्रताप, आपण समजू शकतो देशप्रेमाने भारलेला आपल्याला शिपाई व्हायचंच आहे हे अगदी लहानपणीच ठरवणारा, अगदी लहानपणीपासूनच ते ध्येय ते सगळं इच्छा मनात उरात बाळगून अर्थातच आज त्यांना अमर असं वीरमरण आलेलं आहे. आणि आजपर्यंत म्हणजे जेव्हापासून ते सैन्यात दाखल झाले तेव्हापासून त्यांनी अतुलनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि म्हणूनच आपण बघतोय प्रताप त्यांना सेना पदकानं देखील भूषवण्यात आलेलं होतं. एकूणच त्यांच्या कामाची नेहमीच वाखाणणी होत होती. नेहमीच ते अग्रभागी असत, कर्नल आहे म्हणून मला शिपायासारखं पुढे जाऊन लढायचं नाही किंवा मी पुढे जाऊन लढणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका नव्हती. त्यांच्यासोबत आलेले त्यांचं पार्थिव घेऊन आलेले एक दोघा सैनिकांशी मी बोललो, अधिकाऱ्यांशी मी बोललो तर त्यांनी त्यांची अशी स्तुती केलेली आहे की हा माणूस कुठलंही काम असेल किंवा कुठलंही चकमक झाली असेल किंवा कुठल्याही दहशतवादाला कंठस्थान घालायचं असेल तर हा माणूस सगळ्यात पुढे असायचा आणि त्याला माझ्यासोबत म्हणून पुढे निघून जायचा. असा हा माणूस अतिशय धैर्यवान होता आणि त्याच्याचमुळं त्या लोकांचा खात्मा करण्यासाठी ते जंगलामध्ये घुसले आणि त्याच्यानंतरच खरा खास झाला. पण आपल्या देशाच्या रक्षणासाठी कशा प्रकारे पछाडलेला होता हा आपला जवान हे आपल्याला या सगळ्या सैनिकांच्या एकूण सांगण्यावरून दिसून येत आहे. आपण बघतो की संतोष घोरपडे घोरपडे हे त्यांचं मूळचं नाव आणि महाडिक हे जे नाव आहे ते दत्तक आहे, ते आजोबांना दत्तक केले होते त्यांना महाडिक. त्यामुळे कोणी संतोष घोरपडे म्हणतं तर कोणी संतोष महाडिक म्हणतं. अशा प्रकारचं प्रत्येक जण आपापल्या नात्याने आपापलं नातं लावायचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतोय. एकूणच बघतोय की संतोष घोरपडे यांना एक लहान मुलगी आहे, त्याचबरोबर पत्नी आहेत ज्या इथं आलेल्या आहेत. पत्नींचं वय सुद्धा खूपच कमी आहे त्याच्यामुळं या महिला किती लवकर त्या वीर पत्नी झाल्यात याच्याबद्दल अनेक जण चर्चा करतात. वीर माता सुद्धा त्यांच्या आहेत, वडिलांचं काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं. त्या वीर माता आणि वीर पत्नी आता आदरांजली करतायत, पुष्पचक्र वाहत आहेत आणि आपल्या या वीर पुत्राला वीर पत्नीला अखेरचा निरोप देत आहेत.
त्यांचे भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्याचबरोबर त्यांच्या बहिणी सुद्धा आलेल्या आहेत, त्या सगळ्या सगळं कुटुंब त्यांच्या सोबत आहे. हे त्यांचं तेवढंच कुटुंब नाहीये तर या गावातला प्रत्येक व्यक्ती त्याच्याशी जुडलेला होता. कारण ज्या ज्या वेळेला ते सुट्टीला येत आवर्जून सुट्टीला आल्यानंतर आरे असेल त्या ठिकाणी त्यांना दत्तक दिलं होतं, किंवा पोगरवाडी असेल ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ज्या ठिकाणी ते वाढले, या दोन्ही गावाला जाऊन ते भेटी देत असत आणि प्रत्येकाशी बोलत असत, प्रत्येक तरुणाला पकडून सांगत अरे देश देशसेवा म्हणजे काय असते, देशसेवा केल्यानं आपल्याला किती मोठा अभिमान वाटायला पाहिजे, अशा प्रकारच्या भावना ते व्यक्त करत होते, सांगत होते. आणि एवढंच नाही तर ज्या सैनिकी शाळेमध्ये साताऱ्यामध्ये सैनिकी शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाऊन ते शिक्षण घेत होते, त्या सैनिकी शाळेला सुद्धा आवर्जून भेट द्यायचे. आल्यानंतर फक्त घरी बसत नसत तर प्रत्येकाला भेटून प्रत्येकाशी बोलत असत, प्रत्येकाला स्फूर्ती द्यायचे, कुणाला अडीअडचणीला मदत करायची. असे मला गावामध्ये तीन चार विद्यार्थी भेटले, तीन चार पाहुणे भेटले, ते असे म्हटले की शिक्षणासाठी आम्हाला त्यांना मदत सुद्धा केलेली आहे. म्हणजे एक वेगळा चेहरा या जवानाचा या दृष्टीनं आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूणच अशा या जवानाला आज अखेरचा निरोप दिला जातो. अगदी खरंय, समजू शकतो प्रताप. आम्ही काही वेळातच कर्नल महाडिक यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. संपूर्ण पोवरवाडी त्यांच्या एका वीर पुत्राला पोरकं झालेलं आहे. प्रताप, तसं पाहिलं तर आपण म्हणतोय की त्यांचं कुटुंबीय तिथे दुःखात आहे, मात्र आज ज्या तऱ्हेनं आम्ही पोवरवाडी बघतोय ते संपूर्ण एक कुटुंब असं दिसतंय आणि प्रत्येक कुटुंबामध्ये फक्त दुःख आहे, ते म्हणजे त्यांचा सुपुत्र गेल्याचं. प्रताप, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत आणि अर्थातच तिथली ही परिस्थिती आणि एकूणच संपूर्ण तिथला ताजा वृत्त आहे हे आपल्याला आम्ही दाखवतच राहू. इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त झी 24 तास. त्यांना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांचा अखेरचा प्रवास सुरू झालाय. पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावरती लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्याआधी संध्याकाळी पुण्याच्या वॉर मेमोरियलमध्ये कर्नल महाडिक यांना मानवंदना देखील देण्यात आली होती. ॲडमिरल पवारसाहेब, ब्रिगेडियर हरिदल, इंडियन आर्मी, गर्दी फार दिसते. बाकी जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. काल आपल्याला आठवत असेल श्रीनगर येथील बेस कॅम्पवर लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. नंतर संतोष महाडिक यांचं पार्थिव हवाई दलाच्या खास विमानानं पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आणण्यात आलं. त्यानंतर साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात त्यांचं पार्थिव काही वेळासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि आता त्यांच्या साताऱ्यातल्या पोगरवाडी या मूळ गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकूणच या संदर्भात अधिक जाणून घ्यायला थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी पोगरवाडीमध्ये उपस्थित आहेत प्रताप नाईक. प्रताप, आता काही वेळातच वीरपुत्र संतोष महाडिक यांच्यावरती अंत्यसंस्कार होते. संपूर्ण पोगर गाव जे आहे ते दुःखात बुडालेलं आहे. अनेक लष्कराचे मोठे नेते, त्यांचे कुटुंबीय, अनेक राजकीय नेते देखील तिथे उपस्थित आहेत. एकूण तिथली तिथली जी माहिती आहे, तिथली आत्ता जी परिस्थिती आहे ती जरा सविस्तर आपल्या प्रेक्षकांना सांगा. पोगरवाडीच्या न्यू हायस्कूल च्या ग्राउंडवर ह्या अंतिम संस्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे. आपण दृश्यामध्ये बघू शकतो की त्या ठिकाणी लष्करातले जवान जे आहेत, वरिष्ठ अधिकारी आणि जवान शिपाई, ते आता पुष्पचक्र अर्पण करत आहेत आपल्या लाडक्या जवानाला. तर हा जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून भारत मातेचं रक्षण करत होता आणि त्याच्यामध्ये त्याला वीरमरण आलंय, त्यांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण एक सुपुत्र गावचा जरी गेला असला तरी एक जवान भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जातात. आपण बघतो की ह्या ग्राउंडवर अक्षरशः खचाखच हा ग्राउंड भरलेला आहे. अनेक ठिकाणी लोक घरावर कुणी थांबलेला आहे,
कुणी पाण्याच्या टाकीवर थांबलेला आहे, तर कुणी रस्त्याच्या कडेला जिथे मिळाले जागा तिथे उभे राहिलेला आहे. आणि आपल्या या जवानाला अखेरचा निरोप दिला जातोय. आपण काल त्यांच्या शिक्षकांशी बोलल्यानंतर, कर्नल महाडिक यांच्या शिक्षकांशी बोलल्यानंतर असं जाणवलं की ते व्यक्तिमत्व खूप वेगळं होतं. सुरुवातीपासून देश प्रेम, देशाबद्दलची असणारी आस्था आणि सैन्यात जाणारी जाण्याची उर्मी हे त्यांच्या ऐकून सांगण्यातून दिसून येत होतं. सैन्यात जाण्याबरोबरच शाळेच्या जीवनामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल आणि त्याचबरोबर व्हॉलीबॉल असेल यासारख्या खेळात सुद्धा निपुण होते असे हे कर्नल महाडिक आज आनंदात विलीन होणार आणि आपल्यापासून दूर जाणार याच्या विचारानंच इथल्या लोकांना खूप सहाय्य होते, त्रास होते, त्याचबरोबर डोळ्यात त्यांच्या पाणी सुद्धा येत आहे. देशसेवा बजावताना वीरमरण काय येतं, कशा प्रकारे येतं त्याची जाणीव ह्या गावातल्या लोकांना अनेक वेळेला झालेली आहे. पण थेट सीमारेषेवर राहून त्या ठिकाणी गोळ्या झेलून एक जवान आपल्या गावात पुन्हा परत येतो, त्याचं पार्थिव येतं, या सगळ्याचा विचार करून इथल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. कुपवाडासारख्या अतिशय दुर्गम भागात देशसेवा बजावत असताना आपला जवान गेला त्याच्या विचारानं प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतोय. पण दुसरीकडे मात्र हा जवान असाच याला असंच वीरमरण आलं नाही, तर शत्रूंशी दोन हात करताना, शत्रूला पिटाळून लावताना या जवानाला वीरमरण आलंय याच्यापेक्षा भाग्याचं का असू शकतं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तिथं असणाऱ्या आता सगळे ग्रामस्थ लोक व्यक्त करतायत. संतोष महाडिक यांचा मोठा मित्रपरिवार देखील होता आणि या मित्रपरिवाराचे सगळेच त्यांचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक जण त्यांना अभिवादन करण्यासाठी अंतिम दर्शनासाठी ठेवलेलं पार्थिव आहे, पार्थिव त्या ठिकाणी जात आहेत आणि त्यांना अभिवादन करतायत. आत्ताची इथली दृश्य अतिशय मनाला सुन्न करणारी आहेत, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक दुःख आहे तर मनामध्ये अभिमान आहे. आपल्या ह्या अशा जवानाला आपण आज शेवटचा सलाम करणार आहोत. या भावनेनं प्रत्येकाला दुःख झालेलं आहे. प्रताप, अर्थातच आपल्याकडून अधून जाणून घ्यायचं आहे तिथल्या परिस्थितीविषयी. काही वेळातच कर्नल महाडिक यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. एक छोटासा इथे ब्रेक घेऊया, आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा. कर्नल संतोष महाडिक, ज्यांना संतोष घोरपडे असं देखील म्हणता जाईल, अर्थातच त्यांचं मूळ नाव होतं, कारण त्यांना अरे दरे या गावात दत्तक देण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना संतोष महाडिक म्हणलं जात असे. आता बघतोय आपण संपूर्ण पोगरवाडी, सातारा असो, अरे दरे गाव असो, संपूर्ण राज्य असो, दुःखामध्ये अक्षरशः बुडालेला आहे. पोगरवाडीतील प्रत्येक व्यक्ती आज चर्चा करतोय त्यांची वीरमरणाची. मनामध्ये सहल आहे, कुठेतरी दुःख आहे, या सुपुत्रांनी वीरमरण दिलं, मात्र कुठेतरी सार्थ अभिमान आहे की हे त्याचं देशप्रेम होतं, देशासाठी त्यांना आपलं बलिदान दिलेलं आहे. या क्षणी केवळ असं म्हणावंसं वाटतं की आपण सगळे देशवासी त्याचं बलिदान व्यर्थ ठरू नये, यासाठी अशाच प्रकारचं देशप्रेम, अशाच प्रकारची देशाप्रेमाची ज्योत आपल्यामध्ये जागृत ठेवू. आज संतोष महाडिक शहीद झाले, मात्र प्रत्येक व्यक्तीला हे दुःख होत आहे, दुःख होत आहे, कारण आज आपण इथे निर्धास्त आहोत, मात्र हे निर्धास्त राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते आपले शौर्यवीर जवान. यांच्या वतीने आई, पत्नी, बंधू, यांच्या वतीने मानवंदना दिली जाते, त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. यानंतर मानवंदना कार्यक्रमाचा सेवक कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईफ इन्फंट्री आणि कर्नल ऑफ द रेजिमेंट पॅरासूट रेजिमेंट यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करू.
मानवंदनेचा कार्यक्रम संपन्न केला जाईल. कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईफ इन्फंट्री आणि कर्नल ऑफ द रेजिमेंट पॅरासूट रेजिमेंट यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांच्या नंतर भारतीय सेना दलाच्या वतीने कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईफ इन्फंट्री आणि कर्नल ऑफ द रेजिमेंट पॅरासूट रेजिमेंट यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली जाईल. बाकी आजी न घ्या, फक्त बाकी सगळ्यांनी बसून घ्या. या शासकीय कार्यक्रमासाठी प्रोटोकॉल प्रमाणे श्रद्धांजली पुष्पचक्र अर्पण करून करण्याच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. प्रोटोकॉलच्या प्रमाणे कर्नल ऑफ द रेजिमेंट महाराष्ट्र लाईफ इन्फंट्री सॉरी मराठा लाईफ इन्फंट्री आणि कर्नल ऑफ द रेजिमेंट पॅरासूट रेजिमेंट या दोघांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी येणं हे प्रोटोकॉलला धरून नाही. त्यामुळं कुणी आता पुष्पचक्र अर्पण करण्याचा आग्रह करू नका आणि जागा रिकामी करा. या ठिकाणी जागा खाली करा, आपल्या मानाच्या जागेवर जाऊन बसून घ्या. तुम्ही पण बसा. हॅलो, काय हो, कोण रेंज नाही तर काय करू, रेंजच नाही तर लाईव्ह केले आपण आता सगळा मॉब जमा झाला त्यामुळे रेंज गेले. मानवंदना कर्नल ऑफ द रेजिमेंट मराठा लाईफ इन्फंट्री कर्नल ऑफ द रेजिमेंट पॅरासूट आहे यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून कोणीही पुष्पचक्र अर्पण करणं हे प्रोटोकॉलला धरून नाही याची नोंद काय म्हणतो. हो हो करतो मी रेकॉर्ड, झालं की लगेच पाठवतो परत. भारतीय सेना दलाचे विद्यमान अधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहे. म्हणजे सातारा हा वीरांचा जिल्हा मानला जातो. या देशात क्रांतीची विजय सातारामध्येच पेरली जातात. या साताऱ्याने दादा बॅटरी चेंज करा का, राष्ट्राला अनेक अरे बंद हो जाएगा. सातारा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुढे झालेला जिल्हा. साताऱ्याच्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या संख्येने सैनिक देशसेवा बजावत आहेत. त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणात भूतपूर्व सैनिक देखील सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत. सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व माजी सैनिकांना मी मनाचा मानाचा उजरा करतो. कोण आहे आज चेअर घेऊन सर्वांनी शांत बसूया, शांत बसूया.
पण अमर आहे
इथं चौतऱ्याच्या शेजारी उभे असलेले सर्व नातेवाईक बसून घेतात, सर्वांनी बसून घ्या, मंडी घालून बसून घ्या. आपल्या मागे अनेक लोक हा कार्यक्रम पाहतायत, सर्वांनी बसून घ्यायचे. आपला आवाज नक्कीच कमी वाटतोय. सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सर्व भारतीय घोषणा करते, भारत माता की जय. आवाज येत नाही, सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, वंदे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेचे
जे पाच लोक या ठिकाणी मी म्हणतो ऊर्ध्वमूलम अधःशाकम् अश्वतम प्रारुरवेयम् छन्दसि यस्य पर्णानि यस्य वेदस्य वेदविदः उदस्वर्ण प्रसृतास्य शखा पुनप्रमुदाय विषयप्रवाल तदश मूलानुसन्ततानि कर्माणुबन्धे मनुष्यलोके न रूपस्य देहम् ततो लभ्यते नान्तोड चातिर न च संप्रतिष्ठा अश्वस्थमेणं सविरूढमूलं मसङ्गछत्रेण दृढवेण चित्वात् तथा परं तत्परिमार्गतव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ते भूया त्वमेव चात्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रसुता पुराणे निर्माणमोहाचितसङ्गदोषा अथात्मनित्याभिनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ते सुखदुःखसंज्ञे गच्छन्ति मूढा पदव्ययान्तत् गच्छन्ति मूढा पदव्ययान्तत् म्हणजे कुरुक्षेत्राच्या मैदानावर हतो शिवा प्राप्यसी स्वर्गम जितो शिवा प्राप्यसी महिम तस्मात् उत्तिष्ठ भवन्ते विधाय निश्चया हा आदेश अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला दिला देशासाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी देवदेश आणि धर्मासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान करण्यात ते स्वर्ग प्राप्तीला जाण्याचं लक्ष आहे. यानंतर शिवमहिमान स्तोत्र सन्माननीय गोपाल साहेब सर्वांना विनंती आहे आपल्या जागेवर बसून हात जोडायची. Peace.
त्यांच्या निधनानंतर ज्यांच्याकडे आशय पाहिलं अशा मुलांना एक कर्तृत्ववान मुलगा द्यायला जातो, त्या दुःखाच्या परिसीमा काय असू शकतात याची कल्पनाही ठरवत नाही. म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी आपल्या पित्याच्या चितेस अग्नि देण्याची वेळ ज्या मुलाच्या नशीब येते त्या मुलाचं नशीब आणि त्या मुलाचं प्रारब्ध काय असू शकत याचीही कल्पना ठरवत नाही. म्हणजे रामराज्याच्या संकल्पनेमध्ये अकाली पित्याचं जाणं हे फार मोठ दुःख वर्णलेलं आहे. या ठिकाणी शहीद संतोष मधुकर घरपडे यांना आपल्याचा नमस्कार, त्याच्या पवित्र चितेस अंत्यसंस्काराचा रागिणी आणि मंत्रागिणी, त्यांचा 6 वर्षाचा मुलगा कुमार स्वराज संतोष घरपडे आणि कन्या कार्तिकी संतोष घरपडे हे दोघ जण आपल्या पित्याला अखेरचा नमस्कार करीत आहेत. मंडळी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष राखण्याचा, जन्म आणि मृत्यू या 2 अटळ झाले. जन्मलेला जीव कधीतरी जाणार आहे हेही निश्चित आहे, पण जाता जाता देशासाठी धर्मासाठी समाजासाठी देवासाठी आईवडिलांसाठी त्या देशाचं ऋण त्या समाजाचं ऋण या मातेचं ऋण फेडण्याचं नशीब शहीद संतोष घोरपडे त्यांच्याशिवाय दुसरं कुणाचं असू शकत. जे ठिकाणी त्यांचे बंधू श्री जयवंतराव मधुकरराव घोरपडे अजितराव मधुकरराव घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक आणि पारंपरिक अंत्यविधीचा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. कोणाचा करता मुलगा जातो, कुणाचं सौभाग्य जात, कुणाचं पित्र छत्र जात, कुणाचा हातातला हात जातो, त्या कुटुंबियांच्या समवेतच शहीद संतोष घोरपडे यांच्यावर जवापाड प्रेम करणारे मित्रमंडळी आज पोरके झाले. धार्मिक परंपरेप्रमाणे मोजे पोगरवाडीच्या परंपरेप्रमाणे या ठिकाणी अंत्यविधी केला जातो. मंडळी धन्य आहे ती माता आणि धन्य आहे ती माती ज्यातीने शहीद संतोष घोरपडे आणि अंकुश घोरपडे हे 2 वीररत्न देशासाठी दिले. आता मगाशी काही लोकांनी घोषणा दिल्या अंकुश संतोष जोडी नाही भुलेगी भोगरवाडी, खरंय सातारा जिल्हा हा विनंतीचा जिल्हा आहे. या जिल्ह्याने अनेक नररत्न देशासाठी दिले आहेत. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. शासकीय इतमामातली सलामी सुरू आहे. घोषणा पण नंतर दिलं शासकीय इतमामातली सलामी सुरू आहे. Thank you.
बापाचा आत अंड्यामध्ये अंड्यावर असला पाहिजे, त्या वयात अंत्यसंस्काराचं साधन खांद्यावर येतं, ते इतकं मोठं दुःख कुठलं आहे. या ठिकाणी धार्मिक अंत्यसंस्कारांचा विधी संपन्न होतोय. उपस्थित सर्वांना माझी विनंती आहे, आपण जागा कुणीही जागा सोडायची नाही, कुणीही जागा सोडायची नाही, जागेवर बसून घ्यायचे, कुणीही घ्यायचं नाही. आपण हा सोहळा टोळ्यामध्ये साठवण्यासाठी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. या सोहळ्याला कुठे गालबोट लागलं नाही पाहिजे, थोडं संयम राखूया. कुणीही पुरुष मंडळी जाग्यावरून हलणार नाही, फक्त माता भगिनी महिला भगिनी जातील. अजून कुणीही जागा सोडायची नाही, ज्याला सांगितलं जाईल त्यावेळेला जागा सोडा. सर्वांनी स्वयंशिस्त बाळगा. एक मौलिक सूचना आहे, आपल्या धार्मिक परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता याच ठिकाणी रथ विसर्जनाचा, ज्याला आपण सावडण्याचा विधी म्हणतो किंवा माती लोटण्याचा विधी म्हणतो, हा कार्यक्रम उद्या सकाळी ठीक 9 वाजता याच ठिकाणी संपन्न होणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यायची. सूचना पुन्हा एकदा आहे का, उद्या आपला अंत्यसंस्काराचा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता रक्षा विसर्जन, माती लोटणे असा कार्यक्रम उद्या सकाळी ठीक 9 वाजता याच ठिकाणी या शाळेच्या प्रांगणामध्ये होईल, त्याची नोंद संबंधितांनी घ्यायची आहे. Thank you.
बस ना मग पाहिजे का तुम्ही एक अत्यंत हृदय दाटून येणारी सूचना या ठिकाणी आलेली आहे. ज्या भारतीय जना ज्या भारतीय सेना दलाच आपला शेतत्व आहे मान उंचवली आलो असे श्री संतोष दुर्पडे यांच्या कुटुंबियांच्या समवेत आणि त्यांच्या बरोबर भारतीय सेना दल तो हयात त्यांच्या मागे उभे की निर्वाणीचं आश्वासन या ठिकाणी भारतीय सेना दलाच्या वतीनं व्यक्त केलं जात आहे. आपली सर्व जनता या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. सर्व राजकीय मान्यवर पोगरवाडी हा त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. महाडिक यांच्या पुत्रानं मुखाग्नी दिला. वीरपुत्राला अखेरचा सलाम देण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, एकनाथ शिंदे, विजय शिवतारे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. कर्नल महाडिक अमर रहे वंदे मातरमच्या घोषणात परिसर निनादून गेला होता. दरम्यान आरे हा त्यांच्या आजोळ गावी काही काळ पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. राज्यातील अनेक आजीमाजी लष्करी अधिकारी त्या दरम्यान उपस्थित होते. दरम्यान पुण्याच्या वॉर मेमोरियलमध्ये कर्नल महाडिक यांना मानवंदना देण्यात आली. लेफ्टनंट जनरल अशोक सिंग, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, सैन्य दलातील आजीमाजी अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले. मंगळवारी दुपारी काश्मीरमध्ये मनीगाहच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाडिक हे गंभीर जखमी झाले होते. लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांना वीरमरण आलं. शुक्रवारपासून जंगलात दडून बसलेल्या घुसखोरांविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू होती. कर्नल महाडिक हे सीमेवरील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी नेहमीच अग्रेसर होते. अशा शब्दात लष्करानं त्यांना आदरांजली वाहिली. पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाडिक यांच्या पुत्रानं मुखाग्नी दिला. वीरपुत्राला अखेरचा सलाम करण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. पोगरवाडीत जनसागर लोटला होता. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, मंत्री एकनाथ शिंदे, विजय शिवतारे हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. कर्नल महाडिक अमर रहे वंदे मातरमच्या घोषणात परिसर दुमदुमून गेला. ग्रामस्थांची छाती अभिमानानं भरून आली होती. दरम्यान आरे या त्यांच्या आजोळ गावी काही काळ पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. राज्यातील अनेक आजीमाजी लष्करी अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. मंगळवारी दुपारी काश्मीरमध्ये मनीगाहच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाडिक हे गंभीर जखमी झाले होते. लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं. शुक्रवारपासून जंगलात दडून बसलेल्या घुसखोरांविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू होती. कर्नल महाडिक हे सीमेवरील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी नेहमीच अग्रेसर होते. अशा शब्दात लष्करानं त्यांना आदरांजली वाहिली आहे. एकूणच या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे. प्रताप, आपण बघतोय की कर्नल संतोष महाडिक अमर रहे अशाच घोषणा ऐकू येत होत्या. कर्नल महाडिक हे वीरपुत्र शहीद झाले. त्यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्थातच पोगरवाडीतलं वातावरण अतिशय सुन्न असं झालं असेल, काय सांगाल? नक्कीच पोगरवाडीतलं वातावरण कालपासून सुन्न होतं, पण आज महाडिक यांचं पार्थिव या ठिकाणी आल्यानंतर मात्र अनेकांना दुःख आवरलं नाही, कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळू लागले. आपण बघतो की संतोष उर्फ जे महाडिका घोरपडे आहेत, त्यांचा स्वभाव मुळात खूप वेगळा होता. भारतीय सैन्यात तर ते होतेच, मोठ्या हुद्द्यावर होते, पण त्याचबरोबर एक मित्र होते, एक गुरुला ते चांगले शिष्य होते आणि प्रत्येक गावातल्या व्यक्तींना अनेकांना खूप जवळचे चांगले संबंधित वाटायचे असे संतोष घोरपडे यांचं आज पार्थिव या ठिकाणी आल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले, अनेकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. ज्या वेळेला पार्थिवावर अंत्यसंस्काराला सुरुवात झाली, त्यांचा 6 वर्षाचा मुलगा स्वराज यानं
भडाकणी दिली त्यावेळी मात्र मन सुन्न करणार होतं, कारण ज्या वयात त्याच्या मुलाला कळत होतं कळत नाही त्याच वेळेमध्ये तो आपल्या पित्याच्या या पार्थिवाला भडाकणी देतोय हे पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. त्यांची 12 वर्षाची मुलगी देखील त्या दोघांनी मिळून आपल्या पित्याला भडाकणी दिली. संतोष घोरपडे महाडिक अमर रहे अमर रहेच्या घोषणांनी अक्षरशः परिसर सुन्न झाला होता. अनेक जण टाहू फोडून रडत होते. त्यांच्या पत्नी स्वाती तरी ज्यावेळापासून त्यांच्या पार्थिव तिथून त्या घेऊन आला जम्मू काश्मीर पासून ते इथपर्यंत अजूनही त्या आपल्याला स्वतःला सावरू शकलेल्या नाहीयेत. आई कालिकता ज्या वीर आई झालेल्या आहेत त्यांना सुद्धा अजूनही अश्रू आवरता येत नाहीत. एक वीर पुत्र गमवला, एक वीर पती गमवला, एक वीर मित्र गमवला, अशा प्रकारच्या सगळ्याच भावना या ठिकाणी प्रत्येक जण व्यक्त करत होता. त्यामुळं संतोष महाडिक यांची उणीव यापुढे भरून निघणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया या सगळ्या अंतिम सोहळ्याच्या किंवा अंतिम दर्शनाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचे मित्रही कॉलेजचे आले होते. ही चिताची जळती आहे ती त्याची नसून आमची आहे अशा प्रकारची भावनिक सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. यावरूनच संतोष प्रत्येकाशी किती घनिष्ठ होते त्यांचे संबंध हे आपल्याला दिसून येतं. एक शूर जवान तर होतेच पण शूर मित्र, शूर मुलगा, पती ह्या सगळ्या नात्यांना जपणारा असा एक जवान आज आम्ही गमवला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलेल्या आहेत. शाकीत मोहम्मद त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहेत पण कर्नल संतोष घोरपडे हे कायमचेच अमर झालेले आहेत. धन्यवाद प्रताप, ही माहिती दिल्याबद्दल. प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.